ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. लस न घेतल्यास दुकानांना सील, कुरुंदवाड मुख्य अधिकाऱ्यांचा व्यापाऱ्यांना इशारा. कोरोनाची तपासणी करून प्रतिबंधात्मक लस घेणाऱ्या व्यापाऱ्यांनी व्यवसाय करावा व तपासणी प्रमाणपत्र सोबत ठेवावे, अन्यथा 15 दिवस दुकानाला सील ठोकण्याचा इशारा मुख्य अधिकारी निखिल जाधव यांनी दिलाय. येथील पालिका सभागृहात आज दुपारी 4 वाजता शहरातील व्यापारी, हॉटेल, मेडिकल सह अत्यावश्यक सेवा देणाऱ्या व्यावसायिकांची बैठक बोलवण्यात आली होती. या प्रसंगी मुख्य अधिकारी जाधव बोलत होते. यावेळी बोलताना मुख्य अधिकारी जाधव म्हणाले, शहरात आज गुरुवारी कोरोनाच्या 10 रुग्णांची नोंद झाली आहे. दक्षता घेणं गरजेचं आहे. सकाळी 7 ते 11 या वेळेत बाजारात नागरिकांची मोठी गर्दी होते. व्यावसायिक सोशल डिस्टन्स पालन करत नसल्याची माहिती आहे. म्हणूनच या बैठकीचं आयोजन करण्यात आल्याचं मुख्य अधिकारी जाधव यांनी सांगितलं. उद्या शुक्रवारपासून नियमांचं पालन न करणाऱ्या व्यावसायिकांवर 15 दिवस व्यवसाय बंद करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. कोरोनावर शहरातील व्यापारी असोसिएशन, किराणा असोसिएशन, हॉटेल असोसिएशन यांच्या प्रतिनिधींची बैठक बोलावण्यात आली. यामध्ये गावातील व्यापाऱ्यांना तसेच सर्व आस्थापना धारकांना लसीकरण करून घेण्यासंदर्भात सूचित करण्यात आले. तसेच काही कारणामुळे लसीकरण जर होत नसेल तर अशा व्यापाऱ्यांना RT-PCR चाचणी करून घेण्याबद्दल सूचित करण्यात आलं आहे. ज्यामुळे 10 दिवस जो रिपोर्ट असेल तो आपण वैध धरणार आहोत आणि त्या रिपोर्टच्या अनुषंगाने सदरील आस्थापना चालू अथवा बंद ठेवण्याबद्दल पुढील निर्णय घेणे सोपं पडेल. धन्यवाद. कोरोना तपासणी अहवाल आणि कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करूनच व्यवसाय करावे, अन्यथा कारवाईला सामोरं जावं लागेल असं त्यांनी सांगितलं. या बैठकीला अभय पाटुकले, लियाकत बागवान, इसाक घोरे, संतोष सहा, राजन पदुशेरी, आदिनाथ टोणे, राज मोहम्मद बागवान, नौशाद बागवान, किरण दळवी, अप्सर कुरणे आदी व्यापारी उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी कुरुंदवाडहून इजाज खान पठाण.